नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर स्वागत आहे तुमचं माझा आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, मी आता पूनम ढिल्लो आहे ना, पूनम ढिल्लो म्हणजे हिंदी पिक्चरची नाही हो, या नाही एक नाही चक्रम काय म्हणतात त्याला, छपरी ती पण छपरीगिरीच करते. अगोदरची जी पूनम होती ती बघुल्यावाली, ती जर लोक बघायचे व्हिडिओ. परंतु आता हे काय झालंय की नवऱ्यानं मला हाडलं, तर व्हिडिओ व्हायरल होतात, व्ह्यूज नसेल आणि मोठे मोठे युट्यूबर असं काय झालं तर पुष्कळ व्ह्यूज येतात बरं का. त्याच्यानंतर आज मी एक व्हिडिओ बघितला. व्हिडिओवर थंबनेल वेगळंच काहीतरी होतं आणि माल मसाला वेगळाच होता काहीतरी. थंबनेलमध्ये काय लिहिलं होतं, थंबनेलमध्ये लिहिलं होतं की नवरा बाहेर चाललाय कामाला, जाऊ द्यायचं की नको, तुला नवरा घरी पाहिजे कशाला, आता गडी बनून बाहेर कामाला गेला तर बायकोला म्हणजे आनंद होतो की नवरा बाहेर म्हणजे कामाला जातो, चार पैसे येतील, हिला घरात घरकाम करायला नवरा पाहिजे, झाडू काढायला, पुसायला. बोलते की मला लोकांना म्हणलं आणि काय बोलते लायसन्स हवं. काय आहे चॅनल आमचं आहे, दे अक्षण आम्ही देतो. पत्रकारांचं चॅनल न्यूज चॅनल असतं, तर न्यूज चॅनल लोकांचं काय त्यांचं काय असतं, त्यांना ते लायसन्स घ्यावं लागतं. आणि आमचं यूट्यूबमध्येच आम्ही लायसन्स बिसन्स सगळं अप्रूव्ह केलेलं आहे. तू अडाणी बाई आहे गं, तू जरा शिक, तुझं तर अडाणीपणा तू बघ थांबव. वेड्यासारखं काही काही व्हिडिओ करते तू, नवऱ्याने हाडलं, नवऱ्याने हाडलं, अशी कोण रडली, नवऱ्याने हाडलं, नवऱ्यांना ना आणि दोन हाणायला पाहिजे होतं तुला. आता मी बोलते, तुम्ही बोलाल अरे रे ही अशी कशी बाईला मारते आणि ही कोण ही हसते, हे नाटकं आहेत हो, कोणाला माहीत नाही का. पूनम ढिल्लो तर ढिल्लो झालं आहे, ही पूनम गावठी पूनम आहे, हां समजून घ्या. मला एवढंच सांगायचं आहे, ही बाई सांगते मला रोस्टिंग होतं असं, तुमच्याकडे लायसन्स आहे का पत्रकाराकडे, म्हणजे ही जर चॅनलचं आता पत्रकार साहेबांनी घेऊन त्या म्हणजे हिला रिॲक्शन द्यायला पाहिजे, तर हिचं चॅनल मोठं आलं. आजतकवाल्यानं उठा, तुम्ही कुठे झोपलाय, उठा जरा, ही बाई जी हिच्यावर रोस्ट करा, जरा बाजून टाकून करपून टाका. किंवा आता मी सांगते हिला करपून टाक, म्हणजे नवऱ्यानं हाणलं गण अशी व्हिडिओ घण तुला हसायला आलं ना. छपरी ती जिचे छपरीगिरीच आहे. आता एखादी बाई आता किती गरीब असू दे, घर रिपेअर करून त्याला लिपापती करून पेंट करून जाते. स्मिताकडे जरा शिक, ती बघ की अडाणी आहे, छपरी छपरी आहे, तरी सधी पेंट बिंट करते स्वतःच्या हाताने. तुम्ही तर प्लॅस्टर पण नाही लावत, एवढा पैसा जातो कुठे जातो. मग नवऱ्यानं हाणलं असं करून पैसे डॉलर छापले की नाही तू, नाही ना नाही छापले का, पुष्कळ छापले. कमेंट बघ तुझ्या चॅनलमध्ये किती म्हणजे लोकांनी एकदम मस्त तुला धुतलंय, तुझ्या त्या व्हिडिओमध्ये एवढं लोकांनी धुतलंय तुला. लोक म्हणतात काय बाई तुला घडी घरात कचरा काढून पुसणारा नवरा हवा का, नवरा जातो आहे ना बाहेर जाऊन द्या ना. आणि जर थंबनेलच काहीतरी वेगळं आणि मधला मसाला जमाल घोटा काहीतरी वेगळाच आहे, म्हणजे तुम्ही काय बोलायचं मला सांगत. आता मला तर माझा नवरा बाहेर सगळे कामाला जाईल तर मला आनंद आहे, कारण चार पैसे कमवून येईल. नवऱ्याने चार पैसे कमवले, हिला काहीच नाही, हिला घरी बसवायचं नवऱ्याला, हिने जेवायचं ढामढूम झाली आहे कशी रेड्यासारखी, हां काळी सांड अशी झाली आहे, काळी सांड ही एक येडी आहे. काय म्हणतात रेड कलरचा कपडा दाखवला तर पळत सुटेल असं आहे, आता तर पळत सुटणारच आहे असं वाटतंय मला. वेड्यासारखी येड्यावणी करते ती, स्वतःचं गाणं आहे, मी जरा येड्यावणी करते ती पण आता खरोखर तसंच करते येड्यावणी. नवऱ्यानं हाणलं मला खोकला आला. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो, एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे रिॲक्शनवाल्याने रिॲक्शन आहे ना, म्हणजे तुम्ही चुकीचं काम करणार आणि त्याच्यानंतर आम्ही बोलणार नाही, म्हणजे काय मला कॉमेडी होऊन मी रिॲक्शन करते. कॉमेडी करून मी रिॲक्शन केली आहे मैत्रिणींनो, तुम्ही समजून घ्या. मी आज व्हिडिओ बघितला, मला म्हणजे एवढं हसायला आलं, ढिल्लो साहेबाचं ढिल्लो झालं. चला बाय, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा इडेवानी करते की नाही.